मुक्काम पोस्ट आचरे, कणकवलीमधलं एक मालवणी गाव. या एका छोट्या गावांनी अनेक अलौकिक व्यक्तित्व दिली. अरविंद कानविंदेंसारखा आर्किटेक्ट, एम आर आचरेकरांसारखे थोर चित्रकार, श्रुतीशास्त्रज्ञ बाळासाहेब आचरेकर आणि थोर तबलावादक वसंत आचरेकर. हे आचऱ्याचं रामेश्वर मंदिर फक्त गावाचं नाही तर इथल्या अवघ्या पंचक्रोशीचा हा केंद्रबिंदू. मागे वाजणारी समुद्राची बदलत्या लईची गाज आणि मंदिरातल्या भजन कीर्तनाचा नाद अशा भारलेल्या वातावरणातच आचरेकरांचा जन्म झाला. वसंत आचरेकरांनी जन्मतानाच संगीत नाटकाशी सम साधली. त्यांच्या जन्माच्या दिवशी मंदिरातल्या उत्सवात संगीत शारदाचा प्रयोग होता आणि त्यांचा जन्म झाला तेव्हा प्रयोगात नेमकी कोदंडाची एंट्री झाली. त्यामुळेच आचऱ्यामधली आणि नंतर बालगंधर्वांसारखी जवळची थोरली लोकंसुद्धा त्यांना कोदंडच म्हणायची. या रामेश्वर मंदिराच्या परिसरातच त्यांचं बरंचसं बालपण गेलं. संपन्न देखणा निसर्ग पण 18 विश्व दारिद्र्य ही खास कोकणी दशा. मंदिरात झाडलोट करायची, पूजेला फुलं तुळशी गोळा करायची, पूजेची उपकरणं लावून ठेवायची आणि या सगळ्याचा महिन्याकाठी 1 रुपया मिळायचा. पण आई आणि थोरल्या बहिणीला संसार चालवायला तेवढीच मदत म्हणून आचरेकर आणि त्यांचे बंधू काही ना काही कामही शोधायचे. ही रामलक्ष्मणाची दुक्कल आचऱ्यात प्रसिद्ध होती. सगळ्या पंचक्रोशीतली लग्नमुंज आणि मर्तिकांना हजर राहून ताशेवाल्याची ढोल वाजवून साथ करायची. लग्नाचा रुपया, मुंजीचे 12 आणे आणि मर्तिकाचे 8 आणे अशा बिदागीवर आचरेकर ढोलाची साथ करायचे. आणि ते साथ करायचे तो ताशेवाला म्हणजे रहमत खानची साथ करणाऱ्या तबलियाचा मुलगा. या ओघात आचरेकरांना ताल लईचं असं काही वारं भिनलं की तीच त्यांची एकमेव ओढ बनली. त्यांचा मुक्काम रामेश्वराच्या देवळातच असायचा. पंचक्रोशीतले कोणीही भजन मंडळवाले यायचे, त्यांना उठवून पखवाजाच्या साथीला घेऊन जायचे आणि निव्वळ ऐकून उमगलेलं हे अनपण असं वाजवणं होतं. आपण रितसर तबला शिकावा असा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यांच्या आईनी मुंबईला एका गुरुकडे त्यांना धाडलं सुद्धा, पण त्या गुरुच्या बायकोनी त्यांचा रामागडी केला. धुणी भांडे आणि केरवारे करायला लावले, तबला शिकण्याची तर बातच नाही. मग आचरेकर गावाला निघून आले. म्हणाले, कामच करायची तर रामेश्वराची करतो, निदान पुण्य तरी गाठी येईल. त्याच सुमाराला प्रख्यात कीर्तनकार शिरसट बुवांनी त्यांना ऐकलं आणि ते आचरेकरांना घेऊन जायला आले. आणि त्याचवेळी अजून एक घटना घडली, ती ऐकूया आचरेकरांचे बालपणचे दोस्त आणि रामेश्वर मंदिराचे पुजारी बाळासाहेब गुरव यांच्याकडून. त्यावेळी गावात आमच्या देशबंधू कंपनी म्हणून आलेली त्यावेळी एका ह्याचा थोडासा नेहमी हे काय नुसती बोटात चालूच असायची ना आणि एका तबल्याचो नाद. त्यामुळे ते लोक काय म्हणत, अरे वसंत म्हण एकदा देशबंधूच्या कंपनीचा होता, हे वाजव, खेळ वाजव ना. तर मला लोक काय वाजव ना, मी का माझू का माझी काय तयारी असेल तेवढी. तरी पण त्या एकदा त्याने त्या कंपनी त्याच्यावर बसवलो, तबल्यावर बसवलो. शंकरराव जोशी त्यावेळी अस्थिपाठ करणारो आणि लेले म्हणून ते एक ग्रस्त होतो तो पुरुष पाठ करणार. त्या दोघांच्या गाण्या त्याने इतकी उत्तम साथ केली की दुसरे दिवस ते का ताबडतोब त्याची टेस्ट घेऊन ते का राजकमलमध्ये रवाना करण्याबद्दलचो बापूसाहेब त्यांचे जे मालक होते बापूसाहेब जोशी म्हणून त्यांनी निर्णय घेतलो. निर्णय घेतल्याच्या नंतर तो आजूबाजूच्या आवरलो त्यांनी बाकीच्या सगळ्यांना सांगितला आणि त्याप्रमाणे त्याच्या एक 7-8 महिन्यात हो योग त्याने आणून ते का दिलो आणि त्याची टेस्ट घेतली गेली. ह्याच्यावर काय एक यंत्र होता, त्या यंत्रावर तालबद्ध असा की नाही, त्याचा तो म्हणजे टेकत तो असा की नाही, वजनदार वाजवता की नाही वगैरे वगैरे त्याची टेस्ट घेतली गेली आणि त्याच्यानंतर राजकमलकडे रवाना केलो. राजकमलची चाचणी झाली तरी प्रत्यक्ष बोलवणं यायला मात्र बराच वेळ लागला. आचरेकरांनी तबला रितसर शिकण्याची सोय काही केल्या होईना.
मग भार्गवराव मासेरकरांनी त्यांना गंगाधर पंत लोंढ्यांच्या कंपनीतच नेऊन ठेवलं. तिथे अवधूत आचरेकरांकडून एवढ्या वर्षांनी आचरेकरांना थोडा तरी का होईना पण पद्धतशीर असा तबला शिकता आला. पण ही नाटक मंडळी सुद्धा 6-7 महिन्यातच बंद पडली. मग मात्र भार्गवरावांनी कोदंडाला जे थेट उचललं ते मुंबईला काका फणसेंच्याच पायी घातलं. लालबागच्या श्रीकृष्ण दुग्धालयाचे काका फणसे म्हणजे असंख्य मराठी कलावंतांचं आश्रयस्थान होतं. शंकर घाणेकर तर म्हणायचे की मराठी कलावंताला स्वतःच्या मर्तिकाला पैसे नसले तरी तो मुर्दा काका मला वाचवा म्हणत काका फणस्यांकडेच यायचा. फणसे कुटुंबियांनी आपल्याकडे वसंतरावांची सोय केली. आचरेकर फणसे कुटुंबियांचे हर कामाचे मदतनीस. रोजची कामं करणं, कुणी आजारी पडलं तर त्याची सेवा शुश्रूषाही करायची. त्याच वेळेला राजकमलमध्ये जे डबे यायचे ते फणस्यांच्या खानावळीतनं यायचे आणि ते सुद्धा पोहोचवण्याचं काम वसंतराव आचरेकरच करायचे. आचरेकर फणस्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाचे आणि इतर समारंभाचे सूत्रधार. त्यात येणारे कलावंत आणि त्यांची बडदास्त ही आचरेकरांनी स्वीकारलेली, स्वेच्छेने स्वीकारलेली अशी जबाबदारी होती. दरम्यानी आचरेकर पंडित नागेशकरांकडे रीतसर तबला शिकायला लागले होते. आचरेकरांना नागेशकरांबद्दल अपार भक्ती होती. नागेशकरांकडच्या रीतसर पढंतीबरोबरच आचरेकरांनी एकलव्य वृत्तीनी हे शिकणंही चालू ठेवलेलं होतं. दरम्यानी राजकमलचं बोलावणं आलं आणि तिथे आचरेकरांची गाठ झाली दुसऱ्या एका मोठ्या आधाराची, संगीतकार वसंत देसाईंशी. मला जे बोलायला आवडेल आचरेकरांबद्दल ते आचरेकर एज अ मॅन, आचरेकर एज अ ह्युमन बिईंग, आणि तो मला अधिकार आहे. कारण लहानपणापासून म्हणजे मी जवळजवळ 5-6 वर्षाचा असल्यापासून आचरेकर आमच्या घरातले. ते कसे, वसंत देसाई माझे काका आणि वसंत आचरेकर वसंत देसाईंचा उजवा हात, आणि बॅकग्राऊंड म्युझिक हा वसंत देसाईंचा अगदी मोनोपली स्ट्रॉंग पॉईंट. आणि आचरेकर म्हणजे कोण, आचरेकर पिक्चरचं टायमिंग काढायचे, हे मला अजूनही लहानपणाची माझी आठवणी. आता ते दिवस गेले, आता तसं आम्ही टायमिंग काढत नाही, पण वसंतराव देसाई पिक्चर बघायचे आचरेकरांच्या बरोबर आणि ते मार्कआउट करायचे की आचरेकर हे हाय हे हा सीन मधला हा पोर्शन, ह्या सीन मधला रील मधला हा सीन, त्याच्यातला हा पोर्शन, हा पोर्शन, हा पोर्शन, असेच लहान पुस्तकं असायची. 80 पेजेसची प्रभातची वगैरे पुस्तकं असतात तशी. त्याच्यात आचरेकर सगळे नोट्स लिहून घ्यायचे, पॉइंट्स लिहून घ्यायचे आणि वसंतराव देसाई सांगायचे ही हात ठेवला बाईने, ते वरती गेली तिथे बघितले, हे पॉइंट्स मार्कआउट केले जायचे. मग आचरेकर स्टॉपवॉच घेऊन एक छोटं थिएटर बुक करून सबन पिक्चर बघायचे आणि प्रत्येक सीनचं टायमिंग करायचे. 2.5 सेकंद तिने वरती बघितलं, 4 सेकंद तिने खाली बघितलं, 9 सेकंदाला ती पडली, असं प्रत्येक सीन तिथे हे केला जायचं. आणि तो केल्यानंतर मग वसंतराव देसाई त्याच्या कंपोजिंगला बसायचे. आणि आचरेकर म्हणजे काय, आचरेकर म्हणजे आजच्या माझ्या ह्याच्यावर बघायचं झालं तर द मॅन हू हँडल्ड द प्रोडक्शन ऑफ वसंत देसाई टोटली. आचरेकरांना फक्त सांगायचं आचरेकर ह्या या दिवशी असं असं आहे. मग तुम्ही म्हणाल का ते त्यांचे सेक्रेटरी होते का, तर नाही, प्लीज अंडरस्टँड, ही वॉज अ म्युझिशियन. आणि एवढं एकमेकांच्या बद्दल जिव्हाळा, असिस्टंट म्हणा, असिस्टंट नंबर 1. आणि आचरेकर मग थिएटर बुकिंग करायचे, मग लताबाईंना फोन करायचे, मग आशाबाईंना फोन करायचे आणि सगळं मिळवून मिळवून एकत्र आणायचे, फर्स्ट क्लास पैकी एकत्र आणायचे, जुळाजुळ करायचे. आणि एक माझी लहानपणीची आठवण मधूनच जाऊन, आता हे सगळ्यांनी सांगितलं असेल की नाही माहिती, पण माझ्या अगदी ही. आणि मग असा रुमाल असायचा तर सगळं पुसायचे वगैरे, हो 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 करायचे. तर त्या माणसातला उत्साह, जिव्हाळा, प्रेम हे आम्ही खूप घेतलं. अमर भूपाळी हा संगीताने गजबजलेला आणि गाजलेला असा चित्रपट. पेशवाईच्या अखेरच्या काळात साधी भोळी भक्तिपर कवन करणाऱ्या कवीचा नखरेल लावणीकार म्हणून झालेला उदय आणि पेशवाईबरोबरच झालेला अस्त अशी ही या चित्राची
मूळ कथा, त्यातल्या गाण्यांची ढब देखील याच क्रमाने बदलत जाते. यातली पहिली मोठी लावणी ही बैठकीची लावणी या थाटातली आहे. गाणं ठुमरीसारखं अदाकारी लावणीचा शालू नेसलेलं, त्यातला हा ठेका तर ऐकूयाच. पण मग तुझ्या प्रीतीचे दुःख मला याची चाल कमालीची लोकप्रिय झाली, म्हणजे इतकी की अर्धांगिनी चित्रपटाच्या निर्मात्यांनी हीच चाल वापरून आम्हाला नवीन गाणं द्या असा हट्ट धरला. आणि मग वसंत देसाईंनी ही चाल दुसऱ्यांदा वापरली, ती त्या चित्रपटासाठी हिंदी गाण्याकरता. पण दोन्ही गाणी वाजवताना आचरेकरांनी केलेला बदल कसा आहे तो या दोन्ही गाण्यातनं प्रत्यक्ष ऐकूया. तुझ्या प्रीतीचे, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे, वधून जाय प्राण घे जगी ठेवू नको रे. तुझ्या प्रीतीचे रे, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे, वधून जाय प्राण घे वधून जाय प्राण घे ठेवू नको रे. तुझ्या प्रीतीचे रे, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे, वधून जाय प्राण घे वधून जाय प्राण घे ठेवू नको रे. तुझ्या आता यापुढची लावणी तर आणखी नखरेल आणि चंचल आहे, त्याचीही साथ वसंतरावनी कशी बदलली तीही ऐकूया. ती
नवनवतेची कांती नवनवतेची दिसे चंद्राची प्रभा ढवळे गाल होट पवळी दिसणार सुकुमार नरम गाल होट पवळी जशी कवळी तशेंग कवळी जशी कवळी तशेंग कवळी दिसणार सुकुमार नरम गाल होट पवळी तारण पण अंगात झोक मदनात जोरात चालण ग मोठ्या नखऱ्यात बोलण ग मंजुळ मैनेच बोलण ग मंजुळ मैनेच नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग लटपट 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 कुठं चालणं. आचरेकरांच्या हातात सगळेच बाज होते. भजन, होरी, ठुमरी, लावणी, बैठकीतली लावणी, नाट्यसंगीत हे सगळे बाज हिंदी चित्रपटात जोमानी यायला सुरुवात झाली होती. आणि मग खास माडीवरच्या गाण्याचं वातावरण झटक्यात उभं करणारा आता एक नमुना आपण ऐकूया. दो बहने या चित्रपटातलं हे गाणं ऐका. वाह वाह चमेली भाई क्या बात है. अरे जा हो जा मैं बाज आई ओ सैया तेरे प्यार से जा मैं बाज आई ओ सैया तेरे प्यार से दिल ना लगाऊं मैं बेईमान यार से दिल ना लगाऊं मैं बेईमान यार से जा मैं बाज आई ओ सैया तेरे प्यार से. मैंने तुझे जान लिया हरे हरे जाए मैंने तुझे जान लिया हरे हरे जाए अब ना चलेगी यहाँ तेरी चतुराई अब ना चलेगी यहाँ तेरी चतुराई हो तक के वादे तूने किए हैं हजार जा जा अरे जा जा अरे जा मैं बाज आई ओ सैया तेरे प्यार से एखादी धून बांधण्याची वसंत देसाईंची स्वतःची अशी खास शैली होती. आणि मग आचरेकर त्या धूनमधला ठेक्याचा आणि इतर वाद्यमेळाचा बाज कसा ठेवायचे त्याचा जर नमुना ऐकायचा असेल तर दो फूलमधलं हे गाणं ऐकूया. Bye.
आचरेकरांचा एक जिगरी दोस्त आणि सहकारी म्हणजे महान सतारी अब्दुल हलीम जाफर खान, दोघेही वसंत देसाईंच्या वाद्यमेळातले आधारस्तंभ. वसंत देसाईंच्या बहुसंख्य गाण्यातली सतार अब्दुल हलीम खान साहेबांनीच वाजवलेली आहे. गूंज उठी शहनाईमध्ये तर सतार आणि शहनाई अशी जुगलबंदी सर्वात प्रथम वाजवली गेली असावी. शहनाई अर्थातच बिस्मिल्ला खान साहेब आणि सतार अब्दुल हलीम साहेबांची, आणि या सगळ्यांना एकत्र आणून त्यांचा मेळ घालणारे होते वसंतराव आचरेकर. अब्दुल हलीम जाफर खान आणि प्रख्यात सरोदवादक झरीन दारूवाला आचरेकरांबद्दलच्या आठवणी सांगतायत. वसंत आचरेकर भाई, वसंत साईजी, फडसे साहेब और मैं जब एक दूसरे के संपर्क में आए उसको मेरे ख्याल से 50 साल से ज्यादा ही होगा, शायद 50 साल हो गए, उससे ज्यादा ही हो सकता है. कहने की बात यह थी कि वसंत आचरेकर जी, इन्होंने तबला तो बजाया है और सोलो भी बजाते थे, संगीत भी करते थे, फिल्म में जिस किस्म का ठेका लगाना हो ठेका भी लगाते थे. सबसे बड़ी बात यह थी कि उन्होंने कभी फिल्म लाइन में लालच नहीं किया और गुरु के प्रति हमेशा जो उन्होंने एक उनकी इज्जत की, उनको माना और हमेशा उनको हर साल प्रोग्राम करके उनकी सेवा करना, मतलब यह था कि बड़ों का बड़ा अदब किया. उनकी खास बात यह थी कि वसंत देसाई जी, मरहूम वसंत देसाई जी और वसंत आचरेकर का एक कालिब दो जान, एक कालिब था दो जान थी, उसमें एक ही दिल खेलता था, दोनों का एक ही जैसा था, उसको हम कहते हैं एक कालिब दो जान. उनका चोली चोली दामन का साथ था, एक दूसरे के लिए प्रेरणा थे, वो उनसे प्रेरणा लेते थे, वो इनसे प्रेरणा लेते थे. मैंने जो देखा उनको, और मैंने वसंत आचरेकर भाई को कभी गमगीन नहीं देखा, कोई चिंता कर रहे हैं या ये है, बस आ जाते हैं घर पे, घंटी बजाई, हाय खान साहब चला जाए साहब, दादा ने बोला बोले, अन्ना ने बोला बोले, अरे मैं बोला भाई आज बुखार है यार, जाने दे भाई, आज मत ले जा. नहीं नहीं काय म्हणलो, नुसता बसायचा वाजवायचा नाही, तुमची इच्छा झाली तर वाजवायचा नाही, तर काय नाही, पण चालायला पाहिजे. इतना मुझसे हिम्मत में बोल सकते थे कि चलो बुखार में भी, बाकी मैं कभी भी कहीं अच्छा अफलातून भी बुलाए तो मैं जाने वाला आदमी नहीं हूँ. बोले चले गए, उनके पास चले गए, हमेशा आए उनके साथ बैठे, बजाया. सबसे बड़ी बात यह थी कि वो सोलो भी बजाते थे. गूंज उठी शहनाई में उन्होंने जो बजाया है मेरे और बिस्मिल्ला के साथ चुगलबंदी में, उसमें ऐसा ठेका लगाया है उन्होंने कि तबीयत खुश हो गई. बड़े मजे से जो ऊपर हमने जब झारा फेंका है, वो जो गद थी वहां, हमने जो मैं और बिस्मिल्ला ये थी. Thank you.
कलाकारों की बड़ी इज्जत की, बड़ी उनको इज्जत से बुलाया, इज्जत से बिठाते थे और उनसे काम लिया करते थे। वसंत देसाई जी के साथ जब वो बजाया करते थे, उनका नाम था और लोगों ने ऑफर किया तो बोला नहीं, मैं सिर्फ उनके साथ ही रहता हूँ, उनको छोड़ के मैं कहीं नहीं जाता। फिर लोगों ने बोला भाई थोड़ी देर आके बजाओ, बोला नहीं मैं दादा अन्ना के साथ, उन्हीं के साथ मैं रहता हूँ और अन्ना को उनके बगैर चैन नहीं। जरा सी बात नहीं हुई तो वसंत आचरेकर जरा देख लेना क्या मामला हो रहा है। तो उन दोनों का क्या था, मैंने जैसे पहले कहा एक दूसरे के लिए प्रेरणा थे वो। वो बस उन्होंने जब कंपोज करते थे वसंत देसाई जी तो ये ठेका लगाते रहते थे, तो ठेके का वजन इतना अच्छा रखते थे दोनों हाथ में, एक तो बैलेंस था, फिर चार्ट कैसे लगाना, चार्ट के साथ बाएं को कैसे घुमाना, कहाँ घस्सा देना, कहाँ दबाना, तो वो उनके रिदम से उनको प्रेरणा मिलती थी। अब दूसरा ठेका ऐसा नहीं लगा सकते क्योंकि वो वसंत देसाई जी के मिजाज को जानते थे कि उनको मिजाज को अब क्या ठेका चाहिए। तो जहाँ जहाँ पायल बाजे, दो आंखें बारह हाथ, आपका ना गूंज उठे शनाई, मैं उनके साथ ही रहता था अक्सर। और दोनों ने मुझे बहुत प्यार किया, मैंने उनसे बड़ा प्यार किया। रंग रंगलय गत दिखरावत हाव भाव भूकटाक्ष तोल अंग बनावत चमक धमक फेरी थोड़ा पलटा गत निकात के पतक मतक थिद कन धुरन मुरन चाल ढाल छबियति न्यारी कुटी कुटी सुंदर अलक झलक भोग मान चंचल नैनवान हसन दसन मुतकन लकन झकन झांकी झुमकी मुख मोर मोर चित चोर चपल चपलाती रमकत चंगमती आई 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 वसंत आचरेकर जी ये शास्त्रीय संगीत के बहुत विद्वान तबला वादक थे। उनके बारे में जितना भी मैं कहना चाहूं उतना कम है। वसंत देसाई जी के साथ वो चीफ असिस्टेंट के तौर पे काम करते थे। जब गाने की रिकॉर्डिंग होती थी रिदम बैलेंसिंग वो ही करते थे और हर चीज में वो बहुत ध्यान देते थे। उनको परफेक्शन बहुत अच्छा लगता था। हर इंस्ट्रूमेंट का टोन सही आना चाहिए, थोड़ा भी कम ज़्यादा हो तो बाहर आके बहुत ध्यान से देखते थे। रिदम खुद ही बैलेंस करते थे, खुद अच्छे तबला वादक होने के नाते बहुत अच्छे रिदम के पैटर्न फिक्स करते थे गाने में। पिक्चर के बैकग्राउंड म्यूजिक के लिए पूरी पिक्चर में मार्किंग करनी पड़ती है, वो भी वो खुद बैठ के करते थे।
फिर वो बताते थे इस जगह में ये साज का इस्तेमाल होगा, सरोद होगा, सितार होगा, शहनाई होगी, सारंगी होगा, जो भी है, वायलिन, ऑर्केस्ट्रा, ब्रास, जो भी जहाँ जहाँ जिस चीज़ की ज़रूरत थी। और जब हम लोग बैकग्राउंड के लिए जाते थे तो इतना परफेक्शन रहता था टाइमिंग का, हर चीज़ का। और वसंत देसाई जी को उनके ऊपर इतना भरोसा था कि वसंत आचरेकर जी ने बोल दिया ओके तो ख़त्म बात, मतलब ओके है ही। बाद में वो दोबारा खुद भी इतना सुनने के लिए उनको ये नहीं रहता था कि वो सही काम करते हैं। बैकग्राउंड म्यूजिक के लिए जब रिकॉर्डिंग होती थी तो आज के दिन में कितने पीसेस करने, वो सब पहले से वो शॉर्ट आउट करके रखते थे। टाइम वेस्ट होता नहीं था, बहुत ध्यान से काम होता था, पूरा ऑर्केस्ट्रा बैठता। तो मैं बहुत साल पुरानी ये बात कर रही थी, तब दौर अलग था, आज डबिंग सिस्टम शुरू हुई है, आज दौर बदल गया है। उस वक्त हम लोगों को बहुत आनंद आता था बजाने में, पिक्चर देखते थे, हमारे सामने पिक्चर चलती है, हम पिक्चर के साथ बजाते थे, वो एक आनंद दौर है, आज का दौर अलग है। पायल गिरोनक झोनक पर, पायल गिरोनक झोनक पर, छम छम मनवा भागे, झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे। नील गगन भी सुन कर झूम, मधुर मधुर झनकार, मधुर मधुर झनकार। कोई धरती जाग उठी है, कोई धरती जाग उठी है, गूंज उठा संसार। राग रंग भी सागे, झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे। हमारे दानी दारे दारे निजा पानी बामा लवा निनी बामा कमरे दानी दा, झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे, झनक 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 पायल बाजे। झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे, झनक झनक पायल बाजे। पहले आप शुरू कीजिए, बहुत अच्छा। आचरेकरांनी चित्रपटात नाट्यसंगीताची ही साथ केली ती संगीतकार वसंत पवारांसाठी, आणि तो चित्रपट होता रंगल्या रात्री अशा। हा चित्रपट म्हणजे एका तबलजीचीच ही कथा आहे। या तबलजीचा इतर सगळा तबला वाजवला होता उस्ताद अल्लार खान साहेबांनी। तबल्याचा प्लेबॅक इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला हा एकमेव चित्रपट आहे। पण हा तबलजी जेव्हा नाटक कंपनीत साथ करत असतो त्यावेळच्या साथीसाठी मात्र वसंत पवारांना आचरेकरांचाच हात हवा होता, आणि चित्रपटातल्या संवादात सुद्धा अशीच मागणी आहे। तर पाहूया
रंगल्या रात्री अशा मधल्या आचरेकरांच्या तबला साथीचं हे गाणं. वसंत देसाई, वसंत पवार आणि या वसंतोत्सवातला तिसरा वसंत म्हणजे संगीतकार वसंत प्रभू. 1950 ते 1960 या काळात मराठी भावगीताला स्वतंत्र वळण लावणारा हा प्रतिभावान संगीत दिग्दर्शक. ऐकूया वसंत प्रभू आणि वसंत आचरेकर या एका प्रख्यात भावगीतातून. Oh, my God.
जावई जावई या चित्रपटात एका वेगळ्या बाजाचं म्हणजे नाट्यसंगीत आणि भावगीत अशा जोड बांधल्यावर चाललेलं गाणं सुधीर फडक्यांनी बांधलं होतं आणि त्याच्या साथीसाठी सुद्धा बाबूजींना मुद्दामहून आचरेकरच पाहिजे होते. त्यांनी त्यांना खास बोलावूनही घेतलेलं होतं. मुंबईचा जावई मधलं तेही गाणं ऐकूया. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेडा बना, जीव वेडा बना, उतरुनी घेतले, उतरुनी घेतले, निजरती मी तुला, प्रथम तुझ पाहता, हा प्रथम तुझ पाहता, वर्ष होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा, स्पर्श होता तुझा, स्पर्श होता तुझा, विसरलो भान मी, दश्वासातला प्राशिला गंध मी, श्वासातला प्राशिला गंध मी, नयन का देहही, नयन का देहही, मिटून तू घेतला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. एका मराठी चित्रपटात तर खुद्द आचरेकर कुमारजींची साथ करतायत आणि ती सुद्धा कुमारजींच्या एका लोकप्रिय भावगीताची. पडद्यावर श्रीराम लागू दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजेच झाकोळ. Thank you.
बंदीतला तबलाही अर्थात आचरेकरांचाच होता. कोदंड आचरेकरांची एंट्रीज संगीत नाटकाच्या सोबतीने झाली होती. नाट्यसंगीताच्या साथीचा त्यांचा अनुभव फार मोठा होता. वसंता गोविंदा ही जोडी साथीला असली की ठेकेदार सुद्धा निश्चिंत असायचे. अनेक नाट्य निर्माते ऐन वेळेला तबलजी मिळेना असं झालं की आचरेकरांकडे यायचे. एका निर्मात्याला आचरेकरांनी सुनावलं होतं, तुम्हाला तबलजी म्हणजे काय, सौभद्रातला कृष्ण आणि नारद जसा ऐनवेळी मिळतो तसं वाटतं की काय असं त्यांनी त्याला झापलं. पण त्याचं नाटक वाजवलं आणि बिदागी न घेता निघून आले, कारण ते असं मानायचे की निर्मात्याच्या गाढवपणासाठी नाटक अडवून धरायचं नाही. त्यांनी नाट्यसंगीताची साथ केलेल्या गायक कलावंतांची यादी प्रचंड आहे. प्रथम ऐकूया निर्मला गोगटेंना आचरेकरांबद्दल बोलताना. वसंतराव आचरेकर त्यांच्या काळामध्ये तबला वादक म्हणून अतिशय प्रसिद्ध होतेच. आता सुमारे 30-35 वर्षाचा काळ म्हणजे संगीत रंगभूमीला पुन्हा एकदा बहर आला होता. आणखी एका बाजूला पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी यासारख्या कलाकारांच्या मैफली खूप चढत असत, पण त्याचबरोबर गंधर्व गायकीचं आकर्षणही रसिकांना खूप होतं. आणि असा तो एक काळ होता की मैफिली तर जडत होत्याच पण नाट्यसंगीतही खूप चालत होतं. आणि ह्या दोन्ही ठिकाणी आम्ही वसंतरावांना प्रत्येक वेळेला बघत आलेले आहोत. आता एक सांगायचं म्हणजे दोन्हीही बाज इतक्या कुशलतेने वाजवणारे माझ्या माहितीप्रमाणे हे एकमेव कलाकार होते. शास्त्रीय संगीताची मैफिल आणि नाट्यसंगीत हे दोन बाज वाजवणं अतिशय कठीण आहे. ह्याला एक मला समर्पक उदाहरण असं द्यावंसं वाटतं की खरोखर एक अभिनेत्री जेव्हा सिंधूचं आणि तितक्या समर्थपणाने रेवतीचं काम करते ते अतिशय कठीण असतं. आणि असं कठीण काम त्यांनी खरोखर अत्यंत कौशल्याने केलेले आहे. बालगंधर्वांच्या बरोबर त्यांनी अनेक वेळा वाजवलं होतं. आता निर्गुणी भजन किंवा शास्त्रीय संगीताची मैफिल वाजवणं एक गोष्ट झाली, परंतु नाट्यसंगीताचे ठेके देणं त्याचा बाजच निराळा आहे, त्याचा हात टाकणं निराळा आहे. तिथे जरा ठोस हात असावा लागतो आणि पदाची लय क्षणार्धात पकडावी लागते. त्याशिवाय पद रंगत नाही आणि अशा वेळेला नेहमी नाटकाचा पदाचा तोल जाऊ शकतो. आणि हा तोल सावरण्याचं काम ते अतिशय उत्तम रीतीने करत असत. आता ह्याचा जर पडताळा किंवा प्रचिती जर पाहायची असेल तर कुमारजींची मैफिल मला उमजलेले बालगंधर्व ह्याच्यामध्ये अनेक रसिकांनी ऐकलेली असेल. आणि माणिकबाईंच्या ज्या ध्वनिमुद्रिका आहेत नाट्यसंगीताच्या त्याच्यामध्ये इतकी त्यांनी उत्तम लय दिलेली आहे की ते गाणं रंगतच जातं. माझ्याबरोबर त्यांनी कित्ते भंडारी हॉलमध्ये एकदा ती मैफिल मला आठवते त्यांनी साथ केली होती आणि ठेके इतके उत्तम लावले होते की त्याच वेळेला मला वाटलं की खरोखर आपलं आपण लईमध्ये चुकूच शकणार नाही. इतका सुंदर ठेका सरळ सुबक आणि स्वच्छ दाणेदार अक्षरं वाजवणं खरोखर एकमेव कलाकार होते असं मला वाटतं. आणि सगळ्यात मोठं म्हणूनच मी सांगते की वैशिष्ट्य हे आहे की दोन गंधर्वांच्या बरोबर साथ करणारे माझ्या तरी माहितीमध्ये हे एकमेव तबला वादक असावेत असं मला वाटतं. नाट्यसंगीत गाणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या गाण्याच्या स्वभावानुसार आचरेकर साथ करायचे. त्याचे काही नमुने आपण आता या ध्वनिफीतीवर ऐकणार आहोत. प्रथम सुरेश हळदणकरांच्या 3 वेगवेगळ्या ध्वनिमुद्रिकांमधले हे काही अंश आणि त्याच्यानंतर सुहासिनीबाई मुळगावकरांचं अरसिक किती हा शेला. गोविंदारे गोपालारे गोविंदारे गोपालारे गोविंदारे गोपालारे छंद तुझा जगला जननीला छंद तुझा जगना जननीला छंद तुझा जगला जननीला छंद तुझा जगला घन
मास्टर दामले आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याबरोबरही आचरेकरांनी साथ केली होती, त्याची झलक आपण आता ऐकणार आहोत. मास्टर दामल्यांचं गीत हे शहा शिवाजी नाटकातलं आहे, तर जितेंद्र अभिषेकींचा तो प्रसिद्ध अभंग कैवल्याच्या चांदण्याला बुकेला चकोर. आणखी तीन गायकांना आचरेकरांनी केलेली साथ आपण ऐकणार आहोत. माणिक वर्मा, त्यानंतर ज्योत्स्नाबाई घोळे आणि सुमन माटे. माणिक वर्मांचं जे प्रसिद्ध नाट्यगीत खरा तो प्रेमा नाधरी लोभमनी, या साथीतले आचरेकरांचे बोल कसे वेगळे आहेत पहा. दाती ताती ताती ताडा असं त्यांनी त्याच्यात वाजवलेलं आहे. तर त्यानंतर ज्योत्स्नाबाईंचं मानसी राजहंस पोहतो आणि सुमन माट्यांचं ये मौसम है रंगीन. Thank you.
आचरेकर अनेक वर्ष बालगंधर्वांनाही साथ करत. एकदा त्यांच्या एका गाण्याला थिरकवा खान साहेब हजर होते. लोकांनी आग्रह केला म्हणून खान साहेब बालगंधर्वांच्या साथीला बसले. पण बालगंधर्वांना हवी तशी लय मिळेना. तेव्हा त्यांनी, देवा माझ्या कोदंडाला बोलवा, माझी लय त्यालाच भैते, असा अक्षरशः टाहू फोडला. खरं तर बालगंधर्वांची साथ करण्याआधी आचरेकरांनी थिरकवांच्याच वाजवण्याचा खूप अभ्यास केला होता. बालगंधर्व गेल्यावर कुमारांनी मित्रांच्या आग्रहाखातर बालगंधर्वांना श्रद्धांजली म्हणून त्यांची पदं म्हटली होती. आचरेकरांनी कुमारांच्या मागे लकडा लावला की तुम्ही बालगंधर्वांची गायकी समजावून सांगणारा कार्यक्रम करा. कुमार म्हणाले, अरे लोकांची अपेक्षा असेल की मी त्यांची सही सही नक्कल करावी आणि मग त्यांची निराशा होईल. गायकी वेगळी आणि नक्कल वेगळी, त्यात माझे मराठी उच्चार खराब आहेत. पण आचरेकरांनी आपला धोशा सोडला नाही आणि मग त्यातूनच अवतरली एका गंधर्वानी दुसऱ्या गंधर्वाची गायकी दाखवणारी मैफिल, मला उमजलेले बालगंधर्व. बालगंधर्वांचं गाणं म्हणजे अल्लाद या खासाहेबांच्या गायकीचं ललित रूप, आणि ते सुद्धा भास्करबुवांनी आत्मसात केलेल्या खास जयपूर मोल्ड्समधून घडलेलं असं ललित रूप. आणि हाच त्या कार्यक्रमामागचा मुख्य विचार आहे.
बालगंधर्वांचा गळा आकारात भलता सहज फिरायचा आणि या आकारामुळे आलेले त्यांचे गाण्याचे अंदाज कुमारांना या कार्यक्रमातून दाखवायचे होते. म्हणूनच आपण आता ऐकूया मम आत्मा गमला बालगंधर्वांनी गायलेलं आणि तेच कुमारांनी गायलेलं. गंधर्व गायकीची लय इतकी परिचित होती की कुमारांना हवी होती तशी बालगंधर्वांची लय त्यांनी आपोआपच दिली. आता या दोन गंधर्वांची दोन पदं आपण ऐकूया, अर्थातच आचरेकरांच्या साथीतली. आधी जे आपण ऐकणार आहोत ते यदुमनी सदना बालगंधर्वांचं आणि मग कुमार गंधर्वांचं आणि नंतर जोहार मायबाप जोहार या दोन्ही गंधर्वांचं. पण जोहार मायबाप ऐकताना सुद्धा आपण कृपया लक्ष द्या की आचरेकरांनी दोन्ही गंधर्वांना जो ठेका दिलेला आहे त्याच्यात कसा फरक केलेला आहे पहा. जोहार मायबापनीच आपण मध्यंतरही करणार आहोत. Ah
Thank you.